नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अनुजास किचन मध्ये। आज आपण पाहणार आहोत चिंचेचे पन्ह कसं बनवायचं ते। इथे मी एक कप चिंच घेतलेली आहे, सेम मेजरमेंट गुळाचं सुद्धा ठेवा। इथे हा मी मोठा बाउल घेतला, त्यामुळे हा अर्धा बाउलच गुळ घेतलेला आहे, पण मेजरमेंट हे सेम आहे, जेवढी चिंच आहे तेवढाच गुळ आहे। चवीपुरते मीठ घेतलेले आहे आणि भाजलेली जिरापुडी घेतलेली आहे। चला तर मग आता आपण पाहूयात चिंचेचं पन्ह कसं बनवायचं ते। इथे मी बाउल घेतलेला आहे, यामध्ये आता मी हे एक कप चिंच घालत आहे आणि आता यामध्ये मी जेवढी चिंच घेतलेली आहे थोडंसं पाणी वरती मी पाणी घालणार आहे। तर आता आपण हे चिंच पाणी जे आहे हे आपण 2 तासासाठी रेस्टसाठी ठेवणार आहोत। आपल्याला हे मिक्सी जारमध्ये फिरवून घ्यायचं नाही आहे, अदरवाईज हे आपण गॅसवरती गरम करून देखील घेणार नाही आहे। आपल्याला हे प्रॉपरली भिजवूनच घ्यायचे आहे पाण्यामध्ये, त्यासाठी 2 तास आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊया, ठीक आहे। साधारण 2 तासानंतर आपलं हे चिंचेचं पाणी असं दिसत आहे। आता हे माझ्याकडे पोटॅटो स्मॅशर आहे, याच्या सहाय्याने मी हे पल्प काढून घेणार आहे ह्या चिंचेचा। आपल्याला चिंचेच्या पन्ह्याचा जो कलर आहे हा डायल्यूट झालेला नको आहे, सो आपण याला 2 तास भिजवून ठेवले होते। इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर कसा आलेला आहे तो। तुम्ही इथे पाहू शकता हा जो काही कोळ तयार झालेला आहे याचा कलर किती सुंदर आलेला आहे तो। हा जर तुम्ही मिक्सीला फिरवून घेतला, अदरवाईज गरम केला, तर हा कलर तुम्हाला बघायला मिळणार नाही। आता मी हा जो चिंचेचा कोळ आहे हा मी गाळून घेणार आहे या गाळणीच्या मदतीने। व्यवस्थितपणे गाळून घ्या। गाळून घेतल्यामुळे काय होते, ज्या चिंचेमधल्या बिया असतात किंवा ज्या एक्सेसिव्ह जी चिंच असते जी यामध्ये पूर्णपणे विरघळलेली नसते ती आपण फेकून देऊ शकतो यातून। आता आपला हा जो कोळ आहे हा व्यवस्थितपणे आपण गाळून घेतलेला, ठीक आहे। आता यामध्ये मी हा जो आपण 1/2 कप गुळ घेतलेला आहे हा मिक्स करत आहे। हा गुळ मी कापून घेतलेला होता, तुम्ही हा किसून देखील घेऊ शकता, काहीच इश्यू नाही। आता हा याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। सो मित्रांनो, इथे आपला चिंचेचा कोळ तयार झालेला आहे। हा कोळ तुम्ही फ्रीजमध्ये 1-3 आठवड्यासाठी ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला पन्ह बनवण्याची इच्छा होईल त्यावेळी तुम्ही फ्रीजमधून काढून चिंच गुळाचा जो कोळ आहे याचे 2-3 चमचे तुम्ही ग्लासमध्ये घेऊ शकता आणि वरून पाणी ॲड करून पिऊ शकता। मित्रांनो, आता मी इथे पन्ह तयार करणार आहे। हे जे चिंचेचं कोळ आहे हे बघा, इथे मी हे तीन टेबलस्पून चिंचेचा कोळ यामध्ये घातलेला आहे ग्लासमध्ये। आता यामध्ये मी 2 आईस क्यूब घालत आहे, अर्थातच उन्हाळा आहे त्यामुळे
बर्फाची गरज भासते किंवा थंड पाण्याची गरज भासते। आणि आता मी याला यामध्ये पाणी ऍड करतो। हे हलवून घेऊयात मिश्रण। थोडेसे मीठ चवीपुरते आपण यामध्ये स्प्रिंकल करणार आहोत आणि जिरे पूड। वास तर एकदम मस्त येत आहे। पुन्हा एकदा हलवून घेऊयात जेणेकरून मीठ आणि जिरे पूड आपण सर्व पण्यामध्ये मिक्सअप होईल। घरी करून बघा कसे झाले आहे कमेंट करायला विसरू नका। तसेच माझ्या रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचे बटन दाबायलाही विसरू नका। जेणेकरून अशाच उन्हाळी स्पेशल रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।